21व्या शतकातील आव्हानं, जागतिकीकरण यासारख्या गोष्टींना आजच्या विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागणार असल्याने विद्यार्थ्यांनी यासाठी सक्षम राहणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ माणिकराव साळुंखे यांनी शनिवारी केलं. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शनिवार पदवीदान समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा समारंभ रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ माणिकराव साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पदवीदान समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या समारंभामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील पदवीधर व पदव्युत्तर प्राप्त केलेल्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. कार्यक्रमामध्ये रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत त्यांना आदर्श नागरिक म्हणून जीवन कसं जगता येईल यासाठी प्रयत्न करा व गरजूंना मदतीचा हात द्या असं आवाहन केलंय. उद्या पहिले असाल किंवा नसाल तर तुमचं पहिलं पण तुम्ही जपून घ्यायचं आहे. ते जपून ठेवायचं काम, जपून म्हणजे कायमचं ठेवायचं, जपून म्हणजे कायमचं ठेवायचं. उद्या अनेक परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत, कळत न कळत द्यायच्या आहेत, पेपर लिहूनच द्यायच्या तशातला भाग नाही. व्यवहारामध्ये जगामध्ये वागत असताना प्रत्येक क्षणाला आपली परीक्षा घेतली जाते आणि ते परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण व्हायचं आहे, पहिल्या नंबरनं उत्तीर्ण व्हायचं आहे. म्हणजे आदर्श माणूस म्हणून आपला जगायचा आहे, आदर्श नागरिक म्हणून जपायचं आहे. म्हणजे मी माझी प्रगती करेन, सरांनी जाता तर थोडं उलटं सुलटं आपलं सगळं सांगितलं, म्हणजे अगदी सांगितलं तुम्ही स्वार्थ तुमच्या डोक्यात ठेवा, तुम्ही ते पाहिजेल आहे. म्हणजे आपलं प्रगती करायची असेल तर आपला विचार आपण करायला पाहिजेल आहे, पण हेही सांगितलं की त्याच्याबरोबर जगाचा भान ठेवा, आपल्याबरोबर इतरांना पुढे यायला संधी द्या, त्यांना कुणाला मागं रेटू नका. म्हणजे प्रत्येकाला आपल्याला संधी मिळाली पाहिजे अशा पद्धतीने जायला पाहिजे. सरांच्या भाषणावर त्यांनी इतकं आपल्याला सर्व सांगितलंय की भरपूर घेतलंय, इतकं जे सांगितलंय ते जर ऐकलंत ना तुम्ही आणि आचरणात आणलं तर तुम्ही नक्कीच पहिल्या नंबरलाच कायमचे राहाल, अशा प्रकारचं त्यांनी मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. या कॉलेजमध्ये तुम्ही आता विविध डिग्री घेऊन पुढं चाललेले आहात. हे कॉलेज जे काय रयत शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे, अण्णांचं कर्मवीर अण्णांनी स्थापन केलेल्या संस्थेचंही कॉलेज आहे. महात्मा ज्योतिबा फुलांचं नाव त्याला दिलंय, त्यांचा वारसा घेऊन आपण पुढे चाललेला आहे. तुमचं आणि माझं भाग्य आहे की आपण या संस्थेत शिकलो, महात्मा फुलेंच्या वारसाने आलो. दिबापले साहेबांनी या कॉलेजला महात्मा फुलेंचं नाव दिलं, अण्णांनी त्यांच्या संस्थेत, मी शिवाजी कॉलेज साताऱ्याला शिकलो तिथं. ह्या त्यांनी अण्णांनी जे पहिलं कॉलेज काढलं त्या कॉलेजचा मी विद्यार्थी, मला अभिमान आहे, तुम्हालाही अभिमान आहे. मी शिक्षक म्हणून नोकरीला लागलो पण नोकरी सोडली, सरांनी सांगितलं तसं, जर चांगली संधी मिळाली मी आपला म्हटलं चला अजून पुढे जायला पाहिजे आहे. शिक्षक ही पण नोकरी चांगलीच आहे, म्हणजे प्राध्यापक शिक्षक ही काही नोकरी चांगली अशातला भाग, चांगली नाही अशातला भाग नाही, चांगलंच आहे. पण अपग्रेडेशन नेहमी करत जायचं ना आपल्याला, आणि तशा दृष्टीनं त्यांनी तर सांगितलं तुम्हाला तुमचं प्रत्येक वेळेला आयुष्यात एकच दोनच नव्हे तर 5-10 नोकऱ्याही कराव्या लागतील. नोकरीच करायला पण अशातला भाग नाही, आपण उद्योजक पण व्हायला पाहिजे. म्हणजे उद्योग आज निकडीच झालेला आहे आणि उद्योग बदलायला लागलेत. एखादा उद्योग सुरू केल्यावर तो कायमचा त्या उद्योगात तुम्हाला करता येईल किंवा यश मिळेल आणि करत राहावं लागेल. सिच्युएशन बदललेली असेल आणि बदलल्यानंतर आपल्याला तो उद्योग बंद करून दुसराही उद्योग सुरू करावा लागेल. भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ माणिकराव साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचं देशाच्या विकासामध्ये असलेलं योगदान व त्याग, तसंच देश महासत्ता बनण्याची जी स्वप्न पाहतो आहे त्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांनी केलेलं कार्य किती महत्त्वाचं आहे याची विद्यार्थ्यांना आठवण करून दिली. तुम्हाला आज इंटरनेटवर बसला तर जगातल्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला अगदी ताबडतोब मिळते आहे. म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा अतिशय नशीबवान आहात आणि अशा नशीबवान पिढीला मी मनापासून आणि काहीतरी करण्यासाठी शुभेच्छा देतो, कारण ऑलरेडी तुम्ही नशीबवान आहात. पण तरी सुद्धा मी म्हणेन तुम्ही नशीबवान असलं तरी सुद्धा तुमच्याकडे काही अडचणी तुमच्या आहेत. मी असा विचार करतो की माझ्या वडिलांनी मला काय दिलं. माझे वडील ज्या वेळेला होते त्यावेळेला चांगलं, त्यांच्या वेळेला चांगली हवा होती
आज बघितलं तर सगळीकडे हवेमध्ये प्रदूषण झालेलं आहे. माझी जी शेती होती ती त्यावेळेला कसदार होती, मी आता ती शेती नापीक करून टाकलेली आहे कारण अति पाण्याचा वापर आणि काही गोष्टी केल्या आणि त्याच्यामुळं कदाचित शेती त्या पद्धतीने नाही. म्हणजे आता बर का निरंतर विकास, मी काय विचार केला, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काहीतरी दिलं पण मी माझ्या मुलांसाठी काही ठेवणार आहे का? आज ज्या पद्धतीनं आपण साधन संपत्ती वापरायला लागलेलं आहे, आता काही वर्षानंतर पेट्रोल असणार नाही, काही वर्षा अनेक गोष्टी या जगामध्ये बर का. मी केमिस्ट्रीचा प्राध्यापक आहे, तुम्हाला लहानपणी कढई आपल्या भांड्याला कलई करण्यासाठी जो मेटल वापरतात तो आता जवळजवळ जगातला नष्ट झाला. म्हणजे कलई करायला भांड्याचा जो लागतात तो मेटल नष्ट झालेला आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण उत्खनन जर करत राहिलो तर पुढच्या भविष्य काय होणार आहे. मी आपल्याला 21व्या शतकाची ज्या अडचणी आहेत, एका बाजूला मी तुमचं अभिनंदन करतोय आणि दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला हेही तुमच्या निदर्शनाला आणू शकतो की तुमच्या पुढे जी माझ्याजवळ जी आव्हानं होती ती आव्हानं तुमची आव्हानं अगदी वेगळी आहे. तुम्ही कदाचित आपल्या ठाकूर सरांच्याकडे बघा, मी खरं त्यांचंही मनापासून अभिनंदन करणार आहे. कशासाठी की एक म्हणजे कॉलेजला एक ग्रेड दिली मिळवून हे अतिशय कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातल्या कॉलेजला ज्या ठिकाणी खानापूर पनवेल अशा भागातून मुलं येतात, गावाच्या बाहेर हे कॉलेज आहे असं असताना ग्रेड मिळवणं, मुंबई विद्यापीठाच्या बेस्ट कॉलेजचा अवॉर्ड मिळवणं, त्यांनी आता सांगितलं डीबीटीचा अनेक प्रोजेक्ट त्यांना मिळालेला आहे, या पद्धतीनं ते कॉलेजच्या आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं पुढच्या नॅकमध्ये मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी आता इच्छा व्यक्त केली आहे ए प्लस ग्रेड मिळवणार, ती त्यांची ग्रेड कदाचित तुम्हाला एक डबल प्लस पण मिळेल, तुम्ही प्रयत्न करा. या कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते तसंच विद्यालयाचे माजी विद्यार्थी परेश ठाकूर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, उपप्राचार्य डॉक्टर एन आर मडवी, डॉक्टर आर ए पाटील, उपप्राचार्य ए जी रोकडे, डॉक्टर प्रफुल्ल वशिनीकर, प्राध्यापिका सोनू तन्वर, प्राध्यापक प्रवीण गायकर यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.